नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या पार्ट टूमध्ये स्वागत आहे तर ताईंचा आपण बरेचसे व्यवसाय करतात ताई त्यांविषयीची माहिती पाहिली जर पाहिलं नसेल तर आय बटनमध्ये लिंक देतो ते जाऊन पाहा नक्की ताईंची वेगवेगळे -वे बिझनेस आहेत त्यामधनं ते चांगल्या प्रकारे ते उत्पन्न घेतात आहे घराला चांगला हातभार लावतात आहे तर त्यांचा हा गावरांचा छोटासा प्रयोग आहे जे की घराच्या मागच्या बाजूला केलेलं आहे तर ताई ही जी, जी गावरांचं केलेलं आहे ही आयडिया कशी काय आली तुम्हाला हे गावरांची आयडिया असे आली का मी बाहेर कुणाकडं तर जाऊन म्हणजे शेडवरती एक दोन जणांच्या जन, शेडवरती गेलेली तिथं बघितलं अंडी घेण्यासाठी गेलेली पहिल्यांदा तर ते बघितल्यानंतर असं आठवलं आपल्याला का आपण स्वतः जर केलं तर काय होईल तर मी स्वतः घेतलं करायला हे तर मग म्हणलं आता इतकं मोठा बिझनेस मी लगेच करू शकले नाही तर मी साधारण पहिल्या मी पंधराच कोंबड्या घेतलेल्या पक्षी घेतलेला तो आता मला वाटतं चौथं वर्ष असेल माझं हे तर पंधरा पक्षी घेतलेला तर त्या पंधरा पक्ष्यांमध्ये मी बरंच काय असं अंड्याचा सेल होईल माझ्या घराचं कुटुंबात मी मी पहिल्यांदा खाल्लं माझ्या प कुटुंबासाठी मी सगळ्यांसाठी एकदम मन मोकळे तर असं म्हणजे पोटभर खाल्ली अंडी त्याच्यानंतर सेल करायला लागले सेल केल्याच्यानंतर असं वाटलं का बाबा लोकं जास्त घ्यायला लागले म्हणून मी त्या अंड्यामधूनच जे काय पैसे माझी इन्कम झालेली त्याच्यात मी जास्त प्रमाणात केलं तर मी पन्नास कोंबड्या घेतल्या तर त्या पन्नासमध्ये पण मग बऱ्यापैकी माझा सेल होतो गेला म्हणजे जादा प प्रमाणे तर मी आणि अजून असं वाटलं की बाबा चला आपले ही लोकं घेत आहेत आपली अंडी शिल्लक राही झालेत मग आपल्याला काय बिझनेस वाढवू शकतो आपण पुढं तर मी शंभर केलं आता तर माझ्याकडं आज ऑलरेडी माझ्या सेडवरती शंभर कोंबडे आहेत ते अंडी गावरान गावठी म्हणून मी ते आजही देते विकते आणि त्यांना गावठी म्हणूनच एक कांदा असेल त्याच्याबरोबर घास असेल हिरवा घास म्हणून वापरते तांदूळ बाजरी हे गावरंग गावठी म्हणून असं वापरून त्याचं गावरंग गावठी गाय कोंबड्यांचं सेड बनवलेले आत्ता माझ्या सेडवरती शंभर एक पक्षी आहे तर आज मला असं वाटतं का हा शंभर पक्षी पण मला आता तो कमी वाटतो कमी जास्त प्रमाणात करेन तर आता माझं सेडचं काम करणार आहे जेवढे आठ दिवसात मी सेड काम चालू करते आणि पाचशे सहाशे पक्षी मी आज ऑलरेडी करायला तयारी आहे माझी त्याच्यात तर मी अंड्याचा सेल झाला त्या अंड्याच्या सेल पैसे जे राहतील इन्कम त्याच्यातूनच मी पुढं पुढं गेले पहिल्यांदा स्टार्टला पंधरा पक्ष्यांसाठी मी माझा घरातला खर्च क पैसे टाकून केला नंतरचा खर्च मी शेडसाठी माझा थोडासा केला घरा हातातला खर्च वापरला त्याच्यानंतर आताचा जो शेडमध्ये खर्च करणार आहे तो अंड्याच्या पक पैशातूनच मी सेल कर शेड बांधणार कावेरी जाते ती दोन गुंठे जागा असेल आणि शेड किती गुंठेमध्ये किती बाय किती शेड आहे दहा बाय वीसचा आता शेड आहे शेड हो शेडला किती खर्च आला आणि कंपाऊंडला तर शेडला माझा काहीतरी पंधरा एक हजार रुपये दहा एक हजार रुपये खर्च झाला आणि कंपाऊंड साईडनी जाळी मारली ती पाच हजाराची जाळी दिवसभर कोंबड्या कंपाऊंड मध्ये दिवसभर मोकळ्या राहतात रात्री सहाच्या नंतर त्या आतमध्ये ऑलरेडी एक स्वतःहूनच जातात तर आपण लॉक केलं कध्या काळजी घेते सगळ्याच खायला प्यायला परत आजाराचं सगळं आजाराचं बघा आणि खाण्यापिण्याचं जर बघितलं तर मी पण करते आणि माझे मिस्टर पण करतायत तर माझ्यापेक्षाच माझ्या मिस्टरांचा जास्त हातभार असतो त्याच्यात तर मी माझं बाकीचे माझे व्यवसाय असल्यामुळं मी बा इकडे एवढं जास्त लक्ष नाही देते हे लक्ष पण कमी असतं तर मिस्टरांचं जास्त लक्ष असतं तर अंड्याचं सेल करणं हे करणं त्यांना काय कमी पडतं ते पण ते से मी मिस्टर पाकतायत आणि स्वतः मी पण लक्ष देते येऊन जाऊन दिवसभरात ते दोन माझ्या राऊंड होतात तिथं रजनला खायला काय असतं दिवसभरात सकाळपासून सकाळचं मी एक टबभर घास टाकत असते त्याच्यानंतरला हो मेथी घास करून एकदम कटिंग करून त्यांना तो टाकत असते त्याच्यानंतरला एक दोन ते तीन किलोचं त्यांना खाद्य असतं ऑलरेडी तर ते खाद्य घालते त्याच्यात म्हणजे ते लेअरचं खाद्य लेअरचं खाद्य आहे त्याच्यानंतर ले, बाजरी आहे आहे असं मिक्स करून घालते तेच ते दुपारच्या तेदुपार वेळेस असतं आणि संध्याकाळी पुन्हा चारच्या वेळेस घासाचा एक पुन्हा एक टप असतो कटिंग केलेला त्याच्यानंतर सात साडेसातच्या दरम्यान सहा साडेसहाच्या दरम्यान पुन्हा परत लेअरचंच खाद्य टाकत असते किती मध्ये आपण त्याचं घास लावलाय फक्त कोंबड्यांसाठी कोंबड्यांसाठी काय एक दहा गुंठ दोन तीन गुंठ असाल फक्त गुरांना पण जातो तो जास्त प्रमाणात तो जनावरांसाठी वापरते पण ऑलरेडी गा कुक्कुट मी तीन गुंठ जागा ती घासासाठी आहे माझी आणि पुरतो तो घास रोज टाकून हो। तो पुरतो आणि त्याच्यानंतर कापणी जसं करत तसं तर वाढ होती त्याची तसं काही म्हणजे कमी नाही आता ही अंडी विक्री कुठं होती याची अंडी विक्री माझ्या इथंच गावामध्ये मी बऱ्यापैकी सेल होतोय तर काही थोडीफार राहिले तर ते मी नारंगगाव गाव मी देते काय रेटनी सध्या चाललंय आत्ता मी दहा रुपये रेटनी देते तर याच्या मागचे दहा रुपये रेटने दिलेत आणि मी एक लोकांना म्हणजे सांगून देते का बाबा हे गावरंग गावठी असल्यामुळं मी काही तो कमी रेट करू शकत नाही हा दहाचाच रेट राहू शकत आणि इथून मागं जे श्रावण महिना गेला गणपतीचं सीझन गेलं पण मी काही मागं हरले नाही का न काही हे केलं मी दहानीच अंड दिलं ते काही कमी केलं नाही श्रावणात पण दहानीच विकलं मी तर चांगलं आहे एक मित्रांनो की त्यांना त्यांचे गोष्ट म्हणजे जे काय करतात ते सध्या पूर्ण गावठी पद्धतीने करतात आहे बघितलं घास बघितला आपला परत अजून कांदा असेल काय शेतातलं शक्यतो जास्त असतं आणि घरगुती खाद्य जास्त करून टाकतात हो बाहेरचं खाद्य कमी आहे एकदम एकदम म्हणजे त्यांना ते क्लिअरच खाद्य असतं ते एकदम कमी देते कव्हर बनवण्यासाठी मी ते वापरते नाहीतर त्याच्यानंतरच सगळं गावरंग गावटी शेतावरच माझं जे काही नको असेल आता फ्ला कोबी असेल फ्लावर असेल इत्यादी काही टाकाव पदार्थ ते खराब झालेला असेल म्हणजे खराब म्हणजे त्याला बाजार नसेल भेटत त्यावेळेस मी तो आणून त्यांना कट करून तो वापरते आणि तोच त्यांना देते दिवसाला किती अंडी निघतात दिवसभराचे माझे चाळीस ते पन्नास अंडे निघत आहे महिन्याचं जे उत्पन्न आहे ते माझं पंधरा एक हजार रुपये मला भेटतात त्याचे आणि खर्च किती होत महिन्याला महिन्याला खर्च पण तीन एक हजार रुपये खर्च आहे तर ते जे खाद्याची गोण आहे दीड एक हजाराची आणि ऑलरेडी माझं घरचं ते खाद्य वापरते ते तीन एक हजाराचा असं महिन्याचा तीन हजार रुपये खर्च होतोय त्याला घरचा आणि बाहेर तीन हजार रुपये जास्त ते घास वापरले तुम्ही परत शेतातलं जे काही उरलं टाकतोय त्यामुळे खाद्याचा सगळं खर्च कमी होतो कमी होतो मेथी असेल शापू असेल त्याच्यानंतर कोथंबीरचे डेट वगैरे असतील ते कटिंग करून टाकले तर ते खातायत ते खाऊन टाकते हो आणि अंड्यांचा काही फरक नाही पडत कमी नाही होत अंडी नाही नाही कमी नाही होत लेअरचं खाद्य चालू असत लेअरच खाद्य असल्यामुळे ते काही तुम्ही इकडचं बाहेरचं किती खाद्य टाकलं तरी ते अंडी चालूच राहतात मित्रांनो ताईंची सक्सेस स्टोरी की एकट्या महिला बरोबर एकट्या बर नाही ते कुटुंबांची साथ पण येते त्यांना सर्व कुटुंब मिळून हो कुटुंबाची साथ आहे मी जरी कुठं बाहेर गेले ग्रामपंचायत मध्ये पण असते ग्रामपंचा मध्ये सरपंच आहे आता सध्या आहे त्याच्यानंतर म्हणजे गावाकडे गेले तरी घरचे म्हणजे फक्त येते सगळं <laughs> खूप चांगले मित्रांनो घरच्या घरी त्या राहून इतके सारे व्यवसाय करताय जे दुपकांडीचे असतील म्हणा इतर असतील आणि हे कुक्कुट पालनाचं पण आणि हे पण कमी नाही ना एक बारा हजार रुपये महिना निवळ नफा पका कमवता देते आणि अजूनही त्यांचा मानस आहे की वाढवायचंय अजून वाढवायचंय नक्की मित्रांनो हो, तुम्ही ह्या यांच्या ताईंच्या गोष्टी एक मोटिवेशन घ्याल आणि एक कमीत कमी खर्चामध्ये यांनी कसं केलंय त्या दृष्टिकोनातून सुरुवात करा आणि हळूहळू अनुभव घेऊन तुम्ही हे करू शकता असं नाही का कुकुटपालन सध्या परवडत नाहीये आहे परवडतंय हो परवडत आहे आर्मात परवडतंय तुम्ही फक्त नीट योग्य दिशेने काम करणं गरजेचं आहे हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं सा, एक म्हणणं होतं माझं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद